मी महेंद्र शेटकरत आपल्याला विनंती करेन की आज पहिला 8 मार्च जागतिक महिला निमित्तानं दिनाच्या निमित्तानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री अजूनही प्रभावशाली व्हावी याच्यासाठी त्यांच्या खांद्यावर त्या वस्त्रालंकार त्यांना सौंदर्याचं प्रतीक व एक गोड आठवण आपल्या उरण प्रीमियर लीगची द्यायची आहे. कामिनीता इतांडेल यांना विनंती असेल प्लीज आपण आपला आदरतिथ्य हा बहुमान इथं स्वीकारावा. या आहेत पुण्यश्लोक अहिल्याताई होळकरांची लेख, ही सिंधुताई सकपालांची लेख, ही स्वरलता लता मंगेशकर दिदींची लेख, कामिनी तांडेल विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पागोटे यांचा हा बहुमान 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानावरती खेळ आपण ऐकणार एका सुमधुर आणि गोड आवाजातून. उमंग चला. 12वे प्रतिनिधी, 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू आपली उपस्थिती, दोन्ही टीमचा 12वा खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, 14वा, 14 खेळाडूंचा एक एक स्क्वॉड आहे जवळजवळ. तर प्लीज आपल्याला विनंती असेल 12वा प्रतिनिधी सिया स्पोर्ट्स. नक्कीच. चला, थँक्यू सर. दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधींना विनंती असेल की आपण इथं उपस्थित राहायचं आहेत. यावर मात्र ओव्हल फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. दीपा पाटलांचं नाव नसेल. यावेळ सुद्धा सुंदर फटका आपण पाहतोय. इलिमिनेशन चांगल्या पद्धतीने, प्रॉपर टायमिंग, क्लासिक फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा रेषापलीकडे. पुनश्च एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या कार्यक्रमात सन्माननीय मान्यवरांचा आदरतिथ्य मानसन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमाप्रसंगी अनेक काही मान्यवर दिसतील, ज्या मान्यवरांचा सन्मान होईल. मान्यवरांना सांगू इच्छितोय की प्रत्येक दोन्ही संघ प्रतिस्पर्धी आता दुसरी मॅच खेळत आहेत मैदानावरती. सुंदर चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅट रिझनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निर्धाव जातोय. अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठी जुई विपक्ष सिया स्पोर्ट धुतम आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मोठी जुई संघ. तर क्षेत्ररक्षणाची पूर्णपणे व्यूहरचना आखली घेते सिया स्पोर्ट धुतम संघाच्या माध्यमातून. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले होते प्रणित ठाकूर. पहिले षटक संपुष्टात येताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठी जुई संघाची धावसंख्या आता फलकावर जोडली जाते. बिनबाद 9 घरामध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय अंकेश कामोटकर यानं बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. तर सलामीला आलेले जीवित मात्र यानं स्वतःच अकाउंट 1 या धावसंख्येनं खोललंय. संघ जाऊन पोहोचतोय 9 घरामध्ये. एक षटकाचा इथे निर्वाळा आला जातोय. नक्कीच निमित्त आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग 2022 शानदार पर्व. या पर्वाचा जर विचार करायला गेला तर चांगली स्पर्धा, सुसज्ज असं मैदान आणि या आजच्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका साधली जाते. या सामन्यातील संदीप पाटील सर जासई, त्यानंतर प्रशांत माली सर, उरण प्रीमियर उरण पंच असोसिएशन अध्यक्ष प्रशांत माली बाली उरण, त्यानंतर शरद म्हात्रे असतील. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुदर्शन पाटील तारा. लाईव्ह अपडेट केले जात आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पिंट्यागरज सर. त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते ते सायप्रीत लाईव्ह, संदेशजी सेलके आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय सातत्याने. आमच्या गावामध्ये सुद्धा प्रिन्स ट्रॉफीसाठी आवर्जून त्यांना बोलवलं जात आहे. दुसरं षटक हाताळलं जातोय. यावेळचा पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील. चेंडूचा टप्पा पडता क्षणी जीवित यानं चेंडू समजलं नाही. सुंदर पदल तिथे एकाच जागेवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निर्धाव हाताळले जात आहेत. गोलंदाज सिद्धेश ठाकूर संघाचे संघनायक. यावेळ मात्र हलक्या त्याने खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षकांना गेली चूक. एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 2 धावसंख्येच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय 11 घरामध्ये. 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातोय. मुलेकण गावातील सुपुत्र आपण पाहतोय. नुकताच कर्नाटक स्पर्धा खेळून येताना आपण पाहतोय उरण तालुक्यामध्ये. आज मात्र उरण प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यावेळी कार्पेटचा वापर केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू फेकले जातील तत्वर एक धावसंख्या येताना पाहायला मिळतोय. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते अंकेश कामोटकर यांच्याकडं. नक्कीच अंकेशचा विचार करायला गेला तर सुदर्शन सर तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. एका तिकीला लढवला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर पटकवलंय अंकेश कामोटकर. खऱ्या अर्थानं एक सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून या उरण प्रीमियर लीग मध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळतोय. यावेळी सुद्धा सुंदर फटका, फटक्यात ताकद बेमिसाल, बॉल जाईल सीमापार. ऑडियन्स मध्ये फुल टू धमाल, चेंडू जातोय सीमापार. अंकेश कामोडकरच्या बॅटिंग मधून येतोय पुनश्च एकदा दणदणीत चौकार. नक्कीच आपल्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना विनंती करेन की प्लीज आमच्या संयोजकांसोबत महेंद्र शेटगरे त्यांना विनंती करेन आमच्या चषकाजवळ जी उरणची चॅम्पियन ट्रॉफी 24 संघ या स्पर्धेत या लीगमध्ये खेळले जातील. एका स्क्वॉडमध्ये जवळजवळ 14 खेळाडू खेळतील आणि अंतिम विजेत्या संघाला हा चषक दिला जाईल. फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन या उक्तीप्रमाणे अगदी जर आजच्या कार्यक्रमाला जर आपण पाहिलं तर हे प्रमुख संयोजक अतिश पाटील यांना विनंती असेल. या संयोजकांच्या समवेत एक छानसा क्षणचित्र टिपला जाईल. ही मानाची स्पर्धा आहे. हा चषक शिवसाईराम 2828 यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि पहिला प्रभाव ऐतिहासिक या मैदानावरती जो संघ दाखवेल त्याला दिली जाईल ही एक चमचमती ट्रॉफी. या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत सन्माननीय आणि म्हणूनच असं म्हटलं होतं की अगदीच खेळ सामाजिक कार्य ही ज्यांची जबाबदारीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. सातत्यानं समाजासाठी जबाबदार राहणारा हा नेता कामगारांचं नेतृत्व करताना मी सातत्यानं सांगत असतोय की JNPT ला एक प्रति पोर्टल ज्याचं नाव नावा सेवा NSICT इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल, त्या NSICT पासून या ठिकाणी कैक 65 अधिक बॉन्डेड CFS आहेत. त्या CFS मध्ये कामगार क्षेत्रातून युनियनच्या माध्यमानं आपला आवाज उठवला जातोय. नेतृत्व आदरणीय महेंद्र शेठ खरं याचं शुभ आगमन या ठिकाणी होताना दिसतो. मी विनंती करेन प्लीज सन्माननीय मान्यवरांनी आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असणारा एक कणखर बाणा कणखर नेतृत्व असणारा आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय महेंद्र शेठ खरं अतिथी कक्षामध्ये विराजमान होत आहेत. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अगदी एक मिनिट. या लीग साठी सन्माननीय काँग्रेस उपस्थित असणारे अध्यक्ष महेंद्र शेठ गरत यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाची धनराशी प्राप्त होतोय. त्याचबरोबर या लीग साठी आत्ताच आलेले रायगड जिल्हा इंटकचे अध्यक्ष आदरणीय लंकेश ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपयाची धनराशी आपल्या या लीगसाठी येतोय. मी प्रथमतः त्यांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. ओ टू उमंग. थँक्यू सर. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर दोन षटकांचा निर्वाळा झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अकादेवी चॅम्पियन मोठीजुई संघाची. 20 षटकांमध्ये 20 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश ठाकूर यानं 11 धावसंख्या खर्च केल्यात. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अद्यापर्यंत खेळपट्टीवर मात्र आपली दब धरून बसलेत. नक्कीच पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं जातं या खेळपट्टीवर जीवित मात्रे आणि अंकेश कामोडकर यांच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळले जातील. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरले जात आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळतील. खऱ्या अर्थानं गोवटणे गावातील ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते निशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट असेल त्यानंतर लेदर बॉल क्रिकेटवर खऱ्या अर्थानं सुदर्शन सर त्यांनी आपली छाप उमटवली असे निशांत वर्तक आपण पाहतोय. गोलंदाजाच्या ट्रॅकवर कालच्या दिवसामध्ये सुनील वर्तक जोडले होते समालोचनाच्या भूमिकेत. याबोल बॅटच्या रणारमध्ये आलेला चेंडू, मात्र चेंडूचा जर विचार करायला गेला तर फटक्यात ताकद कमी होती, एलिमिनेशन चांगलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. सुंदर झेल टिपलाय विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर. बळीची टाळी स्वस्तामध्ये माघारी परतवताना आपण पाहतोय. हॅलो जीवित म्हात्रे अजित पाटील ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते दिगोडे आपल्याला विनंती असेल प्लीज म्हणजे कार्याने ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत अजित पाटील त्याचबरोबर समाधान पाटील जिव्या एंटरप्राइजेस यांना विनंती असेल प्लीज आपली उपस्थिती आम्हाला अतिथी कक्षामध्ये अपेक्षित आहे। उरण प्रीमियर लीग दरम्यान आपल्याला ससने निमंत्रण इथे दिलं जातोय त्याचबरोबर आमचे काकाश्री लहू नारायण पंडित या ठिकाणी दिसतायत लहू नारायण पंडित यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। स्वप्नील भुईर शिवराज्य प्रतिष्ठानचे टीम ओनर आणि त्याचबरोबर माही कन्स्ट्रक्शनचे ओनर सुंदर चेंडू आपण पाहतोय ब्लॉकलचे चेंडू हाताळले जातात जीवित मात्रांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने येतात आपण पाहतोय निनाद सुंदर गोलंदाजी निशाणनं मात्र जीवितला थांबवण्याचं काम केलं जाते खऱ्या अर्थाने एक स्टार्स कार्ड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ब्रँड खेळाडूला मात्र माघारी परतवलंय यावल मात्र बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू लॉंग स्टॉप रिझनला वन बाउंस टू बाउंस सीमा पार युपीएलचा येतोय हा दणदणीत चौकार खूप प्रचलित झालेले हे सुमधुर संगीत आपण पाहतोय रामानंद उगले यांच्या माध्यमातून लिखित सुमधुर संगीत आपण पाहतोय यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय सीमा पार आउट ऑफ द पार यस बॅक मॅक्झिमम बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू गॅप सिलेक्शन आपण पाहतो दोन्ही खेळाडू बघत बसले चेंडू जातोय टाटा बाय बाय करत अंकेशच्या बॅटीमधून येतोय हा दणदणीत आणि खणखणीत असा चौकार चौकार षटकारांचा पाऊस पाऊस आणि पाऊसच पारा मिळतोय फलंदाजाचं नाव आहे अंकेश कामोटकर लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जातील मरून काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना या महामारीनं संबंध जगाला अगदीश बेड लावून ठेवलं त्याचा थेट परिणाम क्रीडा क्षेत्रावर खूप मोठ्या पद्धतीनं झाला आणि तब्बल पावणे दोन वर्ष क्रीडा रसिक असतील क्रिकेट खेळाडू असतील त्याच्या माध्यमातून ज्यांचे व्यवसाय उभारले जातात पोट भरली जातात छोटे मोठे उद्योगधंदे ज्यांचे क्रिकेटच्या माध्यमातून चालतात त्यांचा देखील व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला एक फेब्रुवारीला तमाम क्रिकेट खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनानं जे परिपत्रक काढलं तिथून परत एकदा क्रिकेटच्या खेळाला अगदीच जोशानं आणि होशानं सुरुवात झाली उमंग सर थँक्यू सर सिद्धेश ठाकूर पुनश्च एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर चेंडू हवेमध्ये असेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुंदर कॉल बॅक आपण पाहतोय गोलंदाज स्वतः चेंडूला अडवत आहेत नक्कीच फलंदाज आपण पाहतोय बाईकच्या रूपानं एक धाव संख्या येताना पाहायला मिळते डावकर त्याचे गोलंदाज आहेत सुंदर फटका आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय यस बॅक मॅक्सिमम पुन्हा एकदा दणदणीत षटकार अगदीच काही चेंडू मागे गेलो तर टाळ्यांचा आवाज कुठेतरी थांबला होता तो टाळ्यांचा आवाज आता परत एकदा मोठीजुईच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं परत एकदा सुरू झालाय ही मोठीजुई क्रिकेटची ओळख आहे नक्कीच थँक्यू सर तर नक्कीच आपण पाहतोय अंकेश वैयक्तिक 13 चेंडू फेस केलेत आणि अद्यापर्यंत 36 धावसंख्या मात्र उभारण्याचं काम
नक्कीच आपण पाहतोय येणाऱ्या प्रत्येक बॉलवर चौकार आणि षटकारच पाहायला मिळतोय. सिंगल आद्यापर्यंत एकही त्याच्या बॅटिंगमधून येताना पाहायला मिळाले नाही. नक्कीच आज सुंदर खेळ करतोय. ज्या आरती जीवित बाद झालेत तदनंतर मात्र सुस्थितीमध्ये संघाला हाणण्याचं काम संपूर्ण केलं जाते त्या अंकेशच्या माध्यमातून. यावर सुद्धा चांगला फटका आपण पाहतोय, मात्र फटका पसला जाईल का? सुंदर झेल टिपला जातोय. जो खेळाडू मैदानामध्ये गोंगावत होता, ज्या खेळाडूची बॅट मैदानामध्ये पूर्णतः चौफेर दिशेने तळपली होती, त्या खेळाडूला शांत केले गोलंदाज सिद्धेशानं आणि विकेट क्रमांक दुसरं मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन. अंकेश बाद झालेत आणि अंकेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय. निखिल म्हात्रे मॅन फ्रॉम कोपरुलीचा खेळाडू आपण पाहतोय. मात्र सलामीला आलेले दोन्ही सलामीवर आता मात्र बाद होताना आपण पाहतोय. बाद झालेले फलंदाज अंकेश कॉमआउट करण्यात 14 चेंडू फेस केले, 36 धावसंख्या उभारल्यात. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सुंदर फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार 42 घरामध्ये. 42 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. निनाद भुईर आणि निखिल म्हात्रे अशा पद्धतीची जोडबोली आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची पाणीसा केली जाते. क्षेत्ररक्षक निहाळताना गोलंदाज स्वतः संघाचे संघनायक सिद्धेश ठाकूर बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू पुन्हा एकदा एक धावसंख्या त्यांना पाहायला मिळते. मी आता जर विचार करायला गेलात ना, अंकेश बाद झालेत, यावर मात्र धावसंख्या थोडीशी कमी होईल का? धावसंख्येची धावगती थांबली जाईल का? हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न असणार आहे. यावेळी गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील, फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी केली जाते आहे यावेळी पुनश्च एकदा आपण पाहतोय. टटवण्याचा प्रयत्न होता, लाऊड ॲपील आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क साधताना आहे, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. जिथे संगम घडत नाही तिथे मात्र कोणत्या पद्धतीची उत्पत्ती नसते. इथे आपण पाहतोय 4 षटकाचा निर्वाळ आला आहे. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 घरामध्ये. 43 लॉस्ट ऑफ 2 विकेट्स, 4 ओवर इन कम्प्लीट बाय अक्कादेवी अजय 74. मोठी जी संघ आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातोय. शेवटचं निर्णायक षटक असणार आहे. निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज पाचारण केलं जाईल स्लॉग षटक हाताळण्यासाठी? जर अंकेशच्या फलंदाजीचा विचार करायला गेला तर 2 षटकार आणि 6 चौकाराच्या साह्यानं 36 धावसंख्या उभारल्या, महत्वपूर्ण योगदान दिलंय. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. कलमसरे गावातील खेळाडू आशिष पाटील यावेळी आपण पाहतो. स्कूप फटका, पूर्णपणे फटका, परफेक्ट टायमिंग. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय बंदुकीच्या गोलीनं चौकार. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. चाळीस धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातात त्या चौकाराच्या साह्यानं. पहिल्याच बॉलवर मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र अंकेश बाद झाले तर कुठेतरी थोडीशी धावगती थोडीशी थांबताना आपण पाहतोय. इथून मात्र मोठे फटके
कन्वर्ट करावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला स्ट्राईक एंडला असतील ते फलंदाज आपण पाहतोय. निखिल मात्रेला आणि निनाद भोईरांना सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असणाऱ्या पंचांना पाहूया पुढील चेंडू. त्यावर डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धावसंख्या सज्जरित्या प्राप्त केली. एकाच्या वरती काय नाही मिळणार. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय 48 घरामध्ये. 48 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. दिमागदार पर्व आपण पाहतोय. उरण प्रीमियर लीगचं चांगल्या पद्धतीची स्पर्धा संपन्न होत असताना खेळाडूंचा मान सन्मान आलेल्या मान्यवरांचा सुद्धा यावर टटवण्याचा प्रयत्न होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. चुरटी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागतोय. तसेच आपण पाहतोय राजेंद्र सरांचं इथं आगमन होत असताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतील. मनीष मॅन फ्रॉम खोपटे यावर सुद्धा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अस्तव्यस्त दांडा उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय. त्रिपला बाद करताना फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतोय. सुंदर गोलंदाजी गोलंदाज आशिष पाटील यांच्या माध्यमातून होताना. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय. डावखुरा त्याचे फलंदाज मुलकण गावातील सुपुत्र आपण पाहतोय. हर्षलजी गावंड पाहूया हर्षल कशा पद्धतीचा खेळ करतील. हर्षलच्या वाटेला जर विचार करायला गेला तर या षटकातील उर्वरित दोन चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत बाकी असेल. हर्षलच्या वाटेला दोन चेंडू येतील. दोन चेंडू मागे मात्र कितपर्यंत धावसंख्या पाहूया हर्षल कशा पद्धतीचा खेळ करतील. दोन चेंडू असतील. गोलंदाज कशा पद्धतीने शेवटचे दोन चेंडू हाताळतील. रिवर्स स्ट्रोक अटेम्प्ट आपण पाहतोय. सक्सेस होताना आपण पाहतोय. चेंडू होतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा हर्षलने दिलेली मानवंदना. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाचा चेंडू हातळला होता यावेळेस अनसक्सेस होताना पाहतोय. मात्र पहिल्या चेंडूवर सक्सेस झाले होते. नक्कीच आमचे संदेश सर सुद्धा इथे मात्र गडबडले होते, कारण की चेंडू अशा पद्धतीने आला होता ना की नक्कीच एकाच्या तरी डोक्यावर लागला असता. मात्र आम्ही अक्षरशः वाचलो आणि इथं फलंदाजाला माघारी परतावा लागतो रनआउटच्या स्वरूपात. आणि पूर्वार्ध संपला जातोय. पूर्वार्धाचा जर विचार करायला गेला तर पूर्वार्धामध्ये मात्र 5 षटकांमागे धावगती बनवली जाते. ती पूर्णतः
54 धावसंख्या मात्र उभारल्या गेल्यात. 55 धावसंख्येचं आव्हान असेल सिया स्पोर्ट दुतुम संघासमोर. आव्हानाला कशा पद्धतीने पेलवलं जाईल, काय घडणार काय बिघडणार. उरण प्रीमियर लीगचं शानदार पर्व आपण पाहतोय. पर्व जरी पहिला असला तरी दिमागदार पर्व. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सुंदररित्या व्यासपीठ आपण पाहतोय मान्यवरांचा. आता तदनंतर आपण पाहतोय संगीत कक्ष असेल, खेळाडू कक्ष, समालोचन कक्ष आपण पाहतोय, प्रेझेंटेशन बॉक्स, लाईनअपमध्येच यायचा, लाईनअपमध्येच जायचं याची नोंद घ्यायचे, चांगल्या पद्धतीचा ड्रेस कोड, सुसज्ज असं मैदान, चांगल्या पद्धतीचे नामांकित पंच आपण पाहतोय. आणि या पंचांमध्ये ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. लाईव्ह कव्हरेज सायप्रिसच्या माध्यमातून केली जाते, डीजेच्या माध्यमातून सुंदर ध्वलिप्रीत आपण ऐकताना पाहायला मिळते. पुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल उत्तरार्धासाठी नवी मुंबई येथील गोड आवाज. आमचे भुईर बंधू नितीश भुईर सरांना मी विनंती करतोय की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. ओर टू नितीश सर. तर पूर्वार्धामध्ये आवाज आपण ऐकला उमंग भुईर, व्हॉइस ऑफ भेंडकल. मराठी भाषा आणि मराठी भाषेला कसं सादर करावं अगदी सोपं आणि सुबक असं मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आपण समालोचनाच्या माध्यमातून ऐकलं. थँक्यू सो मच. वी आर अनाउन्सिंग नेक्स्ट मॅच बिटवीन मॅच क्रमांक 4 आर्यन ग्रुप चिरले विपक्ष रॉयल किंग्स. तर आम्ही विनंती करतोय आर्यन ग्रुप चिरले आणि त्यांच्या विरोधात रॉयल किंग्ज सावरकर हे टीमचे दोन्ही कॅप्टन्स आपण क्विक आमच्या टॉस्का बॉस या कक्षामध्ये यायचे प्लीज. आदरणीय श्री अजित भुईर यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय श्री अजित भुईर मोठी जुई आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. उरण प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं दिवस तिसरा आपण पाहताय. एकूण या उरण तालुक्यामधील 64 गावामधील जवळजवळ 400+ ऑक्शन प्रक्रियेमध्ये रजिस्टर्ड झालेल्या खेळाडूंपैकी 350+ अधिक खेळाडूंची निवड प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं निवड झाली. त्यानंतर स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं आज एक जबरदस्त ग्लॅमर देत असताना ज्यांच्या प्रगल्भ विचारातून आपण ही स्पर्धा पाहिली आणि यशस्वी असं आयोजन आपण पाहताय त्याचं सन्माननीय गुरुवर्य सम नितेश पंडित सर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. त्यांच्या समवेत एक जबरदस्त सूत्रसंचालक, निवेदक, एक नामवंत, गुणवंत, प्रज्ञावंत, एक जबरदस्त अभ्यासक असे समालोचक आतिश पाटील सर. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर या पंचकृषीमधील एक खूप मोठं नाव आणि त्यांच्या समवेत आपण पाहताय स्क्रीनवर संकेत तांडेल यांच्या खऱ्या अर्थानं जबरदस्त प्रचंड मेहनतीतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा यशस्वीरित्या इथे मात्र तिसऱ्या दिवसाला सुरुवात आणि प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व जरी पहिलं असलं तरी देखील थाटामाटात या स्पर्धेला प्रारंभ आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 24 संघ, 360+ खेळाडू, ऑक्शन प्रक्रियेदरम्यान 400+ खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. स्पर्धेचा लेखाजोखा जर का सांगायचं झालं तर धावसंख्येचा उच्चांक आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय तो 71 धावांचा आणि लोवेस्ट रन डिफेन्स केल्या ते 38. म्हणजे काय तर ही खेळपट्टी ज्यांनी बनवली आहे ना ती खऱ्या अर्थानं फलंदाजांना तितकी पूरक पोषक आहे ना तितकीच खऱ्या अर्थानं गोलंदाजांना देखील पोषक आणि पूरक आहे. एकंदरीत या स्पर्धेसाठी आज आपल्याला पाहायला मिळतात पंचांची भूमिका. जासईगावचे संदीप पाटील सर पाहायला मिळतायत, प्रशांत माळी सर उरणचे आपल्याला पाहायला मिळतील आणि भेंडल गावचे खऱ्या अर्थानं शरदजी म्हात्रे यांच्याकडे असलेल्या क्रिकेटचा जबरदस्त अनुभव आणि आज पंचांच्या भूमिकेमधनं या स्पर्धेशी जोडले गेले. झिरो कॉन्ट्रावर्सी, झिरो टॉलरन्स आणि झिरो ऑब्जेक्शन अशी ही स्पर्धा आम्ही देखील लाईव्ह पाहतोय.
खऱ्या अर्थाने दोन दिवस ही स्पर्धा लाइव आम्ही घरातून देखील पाहिली। साईप्रीत लाइव यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सीईओ खऱ्या अर्थाने संदेशजी शेळके त्यांची कॅमेरामॅनची टीम संपूर्ण टेक्निकल टीम यांचं देखील तितकंच कौतुक करावं असं वाटतंय। क्लीन क्लियर नीट असं लाइव टेलिकास्ट साईप्रीत लाइवच्या माध्यमातून केलं जातंय। वी आर मूविंग फॉरवर्ड टुवर्ड्स द ग्राउंड पण त्यांचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा मात्र या कसा चेस केल्या जातील। या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये सलामीचे मुहूर्ताचे पहिले वहिले फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे। या धावा डिफेंस करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। मिस्टर अंकेश बॅटचा कडा लागलाय की काय, थोडासा आवाज प्रतिध्वंदित झालाय की काय, असंच कुठेतरी भास झाला होता। परंतु ज्या ज्या मोमेंटला यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला गेला ना, अगदी गोलंदाज स्तब्ध स्थिर राहिले। ही शिस्त आहे रायगडची, ही शिस्त उरणची आहे, हीच शिस्त रिॲक्ट न करता त्यानं ॲक्सेप्ट केलं। इट हॅपन्स बिकॉज दिस इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम। स्टील गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी साकारतोय। तर नाणेफेकीसाठी जरूर आमचे दोन्ही कॅप्टन्स पाहायला मिळत आहेत, रॉयल किंग्स सावरकर आणि त्यांच्या विरोधात आर्यन ग्रुप चिरले। दोन्ही कॅप्टन्स दरम्यान नाणेफेकी इथे केली जाईल। तिसरा बॉल हा देखील डॉट बॉल आलाय, काय सलगची गोलंदाजी झाली आहे, काय सुरुवात प्रारंभ झालाय पहा। आणि तिथे जोडले जातील या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी खूप चांगलं व्यवस्थापन केलंय, आदिश पाटील सर। तर बोलूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या गावच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती कामिनीताई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी उडवलं जाईल। दोन संघादरम्यान होणारा हा द्वंद्व युद्ध या ठिकाणी रणकंदन रणशिंग कुरुक्षेत्र हुतात्मा मैदानावर फुंकला जातोय। एका बाजूला असणार रॉयल किंग्स तर दुसऱ्या बाजूला असणार आर्यन, या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जातोय। आणि नाणेफेकीचा कौल रॉयल किंग्स संघाने जिंकलेला आहे। आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे, अर्थातच निर्णय या ठिकाणी आपण नंतर कळवणार। अतिशय महत्त्वाचा सामना आहे, पहिला सामना आपल्याला थोडासा एक थोडासा झटका लागलाय। या सामन्यामध्ये काय रणनीती असेल आपल्या संघाची? रणनीती काय नाही, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू। रोटेशन पद्धतीने या ठिकाणी आपण प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळे खेळाडू खेळवतो, या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंमधला बदल केला जाईल? दोन प्लेयर चेंज करू। अतिशय महत्त्वाचा सामना आपल्यासाठी देखील असेल, क्वालिफिकेशन राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी आपला संघ सज्ज आहे, काय बदल असतील या सामन्यामध्ये? आम्ही एक चेंजेस करू। एक या स्पर्धेमध्ये निश्चितपणे खेळण्याचा अनुभव आपल्याला एकंदर कसा वाटतोय? स्पर्धा चांगली आणि तालुक्याच्या स्तरावर खेळणं पण मोठी गोष्ट आहे आणि चांगलं वाटतं खेळताना। धन्यवाद दोन्ही संघ नायकांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया। आपण पाहतोय मित्रांनो उरण प्रीमियर लीग 2022 एक पहिलं पर्व, मान्यपणे विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे। चलूया प्रेझेंटेशन बॉक्स मधून आवाज असेल नवीन भोईचा, अर्थातच भोईर सरांचा। धन्यवाद, थँक यू सो मच। लेट्स बॅक टू क्रिकेट। जिथे आपण पाहताय पूर्वार्धामध्ये तीन चेंडू डॉट फेकले गेले, सुरुवात चांगली झाली होती, तितक्यातच फलंदाज मात्र मी म्हणेन पुन्हा एकदा हबी ठरतोय आणि बॅट्समन विनेश ठाकूर याच्या बॅटमधनं दोन उत्तुंग फटके आपल्याला पाहायला मिळाले। जिथे एक षटकार आला त्यानंतर मात्र नो बॉलच्या एका चेंडूवर मात्र चौकार आलाय, एकूण धावसंख्या झालीये। इथे देखील हा फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट करायचं होतं, जिथे क्षेत्ररक्षक होते त्याच्या मात्र अवाक्याच्या बाहेर वन माउंट का चेंडू गेला आहे। डीप मिडविकेट आणि स्क्वेअर लेग रिजन गाठत चौकारासाठी 21st ओव्हर पॉवर प्लेचं पहिलं षटक। या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि आता मात्र थोडस महागडा षटक आपल्याला पाहायला मिळतंय। जसं मात्र दुसरं षटक सुरू होईल या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर च्या माध्यमातून। याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर आदरणीय श्री अरुणजी महादेव पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं उरण प्रीमियर लीगच्या या शानदार पर्वामध्ये आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून स्वागत करतोय। तदनंतर आपण पाहतोय एक गोड आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सूरज पाटील मॅन फ्रॉम भूम यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून स्वागत करत आहोत।
थोडीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या 15 आणि आता मात्र पहिलं बुबुल वाजवलंय फलंदाज. जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी कॅप्टननं खऱ्या अर्थानं माइंडसेट केलं होतं ते माइंडसेट कम्प्लीट झालंय. चेसिंग रनरेटचा विचार केला तर 5 षटकामध्ये धावा 55 हे टार्गेट सेट केलंय. प्रत्येक षटकामध्ये जर का विचार केला तर 11 सरासरी म्हणजे रिक्वायर्ड रनरेट जे होतं ना ते 11 होतं. ते रिक्वायर्ड रनरेट गाठलं गेलंय. अगदी मी म्हणे रिक्वायर्ड रनरेटच्या थोडंसं पुढे का होईना, परंतु 4 धावा आगाऊ अंकित झाल्यानंतर मात्र थोडासा कॉन्फिडन्स लेवल जरूर डेव्हलप झाला असेल तो फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच सिया स्पोर्ट्स धुतुम या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. तर समोर आहे गोलंदाज. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 मध्ये पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करतील आदर्श मांडलकर. डावखुरा आताचा गोलंदाज अगदी मी म्हणेन क्रिकेटला साजेशीशी त्याची पर्सनॅलिटी 5.5+ हाईट जरूर. या क्रिकेटला अगदी मी म्हणेन ॲव्हरेज हाईट आणि परमिटेशन कॉम्बिनेशनचा विचार केला तर खूप चांगला बांध आहे गोलंदाज आदर्श याचा. आदर्श पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेलाय. डॉटनं सुरुवात झाली आहे. सुरुवात तुम्ही कशी करताय यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. इथे मात्र चेंडू जोरकस मारायचा होता. बॅटचा खालचा पट्टा अगदी मी म्हणेन सॉफ्ट हँडेड इनफील्ड मध्ये अंतर वर्तुळामध्ये चेंडू अडवला जातोय. धाव मिळती आहे. फक्त एक स्ट्राईक तर रोटेट होईल आणि मागच्या षटकामध्ये ज्यानं धडाकेबाज फलंदाजी साकारली होती आक्रमण देणं स्वीकारलं होतं. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. तो फलंदाज विनेश ठाकूर बॅक ऑन स्ट्राईक. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. आपण पाहताय एक क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये जिथे ऑन साईडला आहे अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये फलंदाज फटके सजवणार आहे याचा अभ्यास गोलंदाजाकडे. आणि आता मात्र इथे बॅटचा कडा लागलाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याची संधी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात जरूर अजूनही धावा ऍड होतील धावपळकावर. आणि धावपळकावर या एकूण धावसंख्या ऍड होत आहेत 2 आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती धुतुम संघ पोहोचतोय तो बिनबाद 18. गुणलेखक आज आमच्या सोबत जरूर जोडले गेलेत ज्यांच्या वतीनं आकडे मोड इथं केली गेली आहे. खूप चांगली गुणलेखकाची भूमिका सुदर्शन पाटील. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड केलंय फलंदाज बाद. थँक यू. याच दरम्यान वेळ होते मंचकावर मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय रायगड भूषण नितेश पंडित सरनाके मंचकावर उपस्थित आदरणीय श्री अरुणजी माधव पाटील यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचं आहे. गेली कित्येक वर्ष सामाजिक तथा राजकीय जीवनामध्ये आणि पागोड्याच्या हुतात्म रंगमंचाच्या माध्यमातून रंगभूमीवर जो आपण चेहरा कित्येक वर्ष पाहिला, त्यानंतर LB सामाजिक कला क्रीडा संस्थेच्या माध्यमातून अनेक नाट्यभूमिका ज्यानं महाराष्ट्राच्या राज्य स्पर्धेमध्ये वटवल्या, अशा अरुणजी महादेव पाटील यांचा यथोचित मान सन्मान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केला जातोय. पुत्र भाबा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, खरं तर आज त्यांचे पुत्र राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या या समाजामध्ये पंचकृषीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत, असे कुणाल पाटील यांचे पिताश्री यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या झाली 18. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. मागच्या एका चेंडूवर मात्र गडीला बाद केलाय. पहिली विकेट मिळवली त्यानंतर मात्र हा आक्रमण. इथे मात्र हल्ला चढवला आणि हा येतोय बिग हिट षटकार. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग यावेळी नितेश सर जर पाहिलं आपण तर विपुल पाटील जो स्ट्राईकवर खेळतोय त्याला निश्चितपणे या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये या मैदानाचा सराव निश्चितपणे त्याला आहे आणि त्याचा फायदा आता मात्र फलंदाजीमध्ये घेतोय. इम्प्रेसिव्ह पहा, याला म्हणतात तुमच्याकडे असलेली क्रिकेटची मॅच्युरिटी. ज्या पद्धतीनं चेंडू आहे ना अगदी त्याच पद्धतीनं त्याला खेळून काढलाय.
फिफ्थ लाइनला होता, व्हाइट यॉर्कर होता, त्या व्हाइट यॉर्कर चेंडूला सन्मान दिलाय, सन्मान दिल्यानंतर धावा मिळतील, दोन आणि एकूण धावसंख्या दोन षटकांच्या अखेरीस पोहोचत आहेत त्या तब्बल 26 वर. थैंक यू. आज कैलेंडरच्या दृष्टीनं जागतिक महिला दिन, सर्व आपल्या महिला भगिनींना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. ज्यांना स्त्री आई म्हणून कळली तो राजमाता जिजाऊंचा शिवबा झाला, ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आज महिला दिन महत्त्वाचा दिवस आहे इतिहासाच्या दृष्टीनं, आणि खऱ्या अर्थाने ही चर्चा आज संपूर्ण दिवसभर होईल, कारण दिग्गज समालोचक या स्पर्धेचे मुख्य आयोजक रायगड भूषण नितेश पंडित सर यांच्याकडे असलेला क्रिकेट आणि इतिहासाचा जबरदस्त अनुभव, त्यांच्या समवेत पागोडे गावातील सुपुत्र खऱ्या अर्थानं उत्कृष्ट असे सूत्रसंचालक, निवेदक आणि समालोचक देखील, त्यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे, ते देखील त्यांचा अनुभव जरूर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांच्याकडनं आम्हाला जरी बऱ्याचशा गोष्टी जरूर शिकायला मिळतील. आज जे समालोचक म्हणून लाभलेले या स्पर्धेला आजच्या दिवसासाठी व्हॉइस ऑफ भेंडकल उमंग भुईर, त्यानंतर जर का बघितलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला प्रियाल पाडील, इथे मात्र काय घडते पहा, चेंडू आउट स्विंग झालाय, जिथे जजमेंट थोडस फलंदाजाचं फसलं गेलं डिफेन्सिव्ह पवित्र्यानं, इथे मात्र गली आणि फसली पण चेंडूला काढायचं होतं रोहित शर्मा स्टाईलनं, परंतु इथे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये, इथे मात्र डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळतीये ती बिन एक बाद 27. आता मात्र समीकरण इक्वेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर का सांगायचं झालं तर 16 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. इथे मात्र बॅकफुटवरनं जज केला चेंडूला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मात्र नक्की जरूर प्रयत्न करतील, या प्रयत्नानं 10 पैकी 10 गुण जरूर मिळतील. हर्षल गावंड आमचे परम मित्र मुलेखंडचा हा जबरदस्त गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि काय स्पिरिट आहे बघा, गेम मध्ये 100% डेडिकेशन 100% एफर्ट्स, आणि इथे जरूर आम्ही पंच आमच्याकडे इशारा करते की आम्ही थर्ड अंपायरच्या माध्यमातून टीव्ही अंपायरच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आम्ही जरूर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू. तत्पूर्वी इट वॉज सेफ, ओनली 2 रन्स कन्सिडर्ड. धावा मिळतील 2 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 29. आता मात्र जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 15 चेंडू 26 धावा, 26 धावा 15 चेंडू, या धावा कशा काढल्या जातील, आक्रमक पवित्रा घेतील की डिफेन्सिव्ह क्लिनिकल फिनिश करतील. समोर आहे वॉकर लाईनचा हा चेंडू, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक गाठला गेलाय हर्षल, आता मात्र चूक करतायत, चुकीचा भूर्दंड भोगावा लागेल. मागच्या एका चेंडूवर 4 धावा जरूर तुम्ही बचावल्या असतील, या वेळेला 3 धावा तुम्ही बहाल केला असंच म्हणता येईल. 3 मोर ऍडेड इन द टोटल, टोटल स्कोर शिफ्टेड टू 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज प्रदीप भुईर ऑन टू दी बॉलिंग मार्क आणि एकूण धावसंख्या झालीये 3rd षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 33. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज म्हटलं जातं. अपॉर्च्युनिटी मिस केली हर्षलनं, चौकार आलाय आणि इथे मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतोय असं वाटतंय की काय, नाही इथे मात्र लॅक ऑफ अ इलिव्हेशन, लॅक ऑफ अ कॉन्फिडन्स, मोर ऑफ अ हाईट
लैक बट डिस्टन्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा इथे फलंदाज फसला गेलाय। सामना क्रमांक चार मध्ये आपण पाहतोय इथे फलंदाज क्रमांक दोन इथे परतलाय आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते उर्वरित 13 चेंडू आणि 22 धावा। प्रेक्षकांमध्ये नवघर ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री जयप्रकाश जी पाटील साहेबांचं आगमन आहे, उपस्थिती आहे। त्यांना विनंती राहील की आपण प्रेक्षकांमध्ये न थांबता कृपया आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे। सलग दोन वर्ष लोकांच्या विश्वासार्थ कामगिरी केल्यानंतर ज्यांना नवघरच्या ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होता आलेला आहे असे आदरणीय श्री जयप्रकाश जी पाटील साहेब आपणास विनंती राहील की आपण मंचकावर यायचं आहे। आगामी काळामध्ये एक भव्य स्पर्धा, भव्य नाईट स्पर्धा नवघरच्या मैदानावर होऊ घातलेली आहे, त्याचे आयोजक देखील ते असणार आहेत। आपणास विनंती आहे की आपण मंचकावर या। येस आणि फायनलचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फक्त ढकलून दिलाय। धामिल ती फक्त एक आणि स्ट्राइक मिळतं, मात्र कीप करेल, कंटिन्यू करेल, स्वतःकडे कीप करेल तो सिद्धेश ठाकूर। आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी संख्यांची अदला बदल, एकावर दोन आणि 12 चेंडून हवा आहेत त्या दोनावर 21 धावा। आपण आगामी काळामध्ये भाई सुधीर घरज सामाजिक संस्था यांच्या वतीनं नवघरच्या प्रांगणामध्ये येणाऱ्या काळामध्ये भव्य नाईट टूर्नामेंटचं आयोजन केलं जात आहे। त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्वे सर्व आदरणीय श्री जयप्रकाशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। मी विनंती करतोय की आपण निश्चितपणे या ठिकाणी आसन ग्रहण करावं। भाई चषक 2022 या स्पर्धेचं निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसानंतर त्याचं आयोजन आणि नियोजन आपल्याला भव्य आयोजन पाहायला मिळणार आहे। येस आणि अक्का देवी चॅम्पियन्स अजय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय सिया स्पोर्ट्स धुतुम या संघाला मात्र जिंकण्यासाठी आता 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे। 12 चेंडू मध्ये 21 धावा म्हणजे प्रति एका षटकामध्ये 10.5 धावा म्हणजे जवळजवळ एक या 6 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे। आणि या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये चेंडू कोणाकडे सुपूर्द केलाय हे निर्णायक षटक ठरू शकतंय। चौथं षटक आहे, आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय। फलंदाज सिद्धेश ठाकूर ह्याच्यासाठी जर का बघितलं गेलं तर आपल्याला ऑन साईडला तीन सीमा रक्षक पाहायला मिळतात अगदी व्यासपीठासमोर स्ट्रेट लॉंगॉन मध्ये। एक अँटी काऊ कॉर्नर मध्ये डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। इथे मात्र चेंडू जोरखस मारायचा होता, खूप चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल फेकत असताना सुरुवात चांगली केली आहे। एखादा म्हणून सुरुवात झाली, आता मात्र 11 चेंडू आणि धावसंख्या काढायची आहे ती 20। गोलंदाजी मार्क वर येतोय तो मिश्र आदर्श, मगाशी त्यांचा उल्लेख झाला, थोडस कौतुक देखील झालं आणि कौतुक का होऊ नये, कौतुकास ते पात्र आहेत। डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हटलं की उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी मात्र नेहमीच ही चॅलेंजिंग गोलंदाजी असते, परंतु झुंज चांगली पाहायला मिळेल, फाईट देखील चांगली पाहायला मिळेल जरूर। समोर आता मात्र स्ट्रायकर एंड वर येतोय तडाखेबाज निशांत वर्तक, ज्याच्या मनगडामध्ये जबरदस्त ताकद आहे, परंतु तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर इथे तुमची ताकद सिद्ध करावी लागेल, कारण परफॉर्मन्स हा द्यावाच लागतो। आयुष्य जगत असताना आणि क्रिकेटच्या मैदानावर खेळ रंगवत असताना रिहर्सल नसते, म्हणूनच लाईव्ह टाईम बेसमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स हा द्यावाच लागेल आणि तो देण्यासाठी सज्ज आहे, संघर्ष करण्याची त्याची तयारी आहे। इथे चेंडू हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक अंडर नीथ हर्षल येतोय, कॉलिंग झालंय आणि कॅच इज टेकन, सॉफ्ट डिसमिसल, बॅट्समन ओ यू टी आउट, बॅक टू डग आउट। गोरख गुंजाल यांच्या आवाजातील हे गीत माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला, या किल्ल्याचं
अगदीच कौतुक करणारं गीत प्रक्षेपित होत असताना, ध्वनी प्रक्षेपित होत असताना मंचावरती जागतिक महिला दिनानिमित्तानं आमच्या निमंत्रणास सन्मान देऊन कैक महिलांचं म्हणजेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखींचं शुभ आगमन होतो आहे. बोकडविरा ग्रामपंचायतीवरती सलग 2 वेळा 10 वर्ष पायाभूत आणि भौतिक सुविधा देणाऱ्या सन्माननीय मानसीताई देवेंद्र पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सन्माननीय शीतल गिरीश पाटील बोकडविरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आणि त्यांच्या समवेत सन्माननीय अतिथींमधून आदरणीय वंदनाताई पाटील कैक वर्षे त्याही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदावरती विराजमान आहेत, ज्यांच्या मार्फत काही कार्यक्रम उपक्रम राबविले जातात. मग नवरात्र उत्सव असेल किंवा अन्य कोणते उपक्रम असतील जे राबविले जात आहेत, या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण मिळाल्यानंतर गावचा विकास ज्यांच्या माध्यमानं होतो आहे त्या ग्रामपंचायतीच्या बोकडविऱ्याच्या विद्यमान सरपंचा व सन्माननीय विद्यमान सदस्य ओटू नितेश सर. येस, आणि इथे हा चेंडू मात्र सबमरीन डिलिव्हरी पहा काय गोलंदाजी झाली. ज्या गोलंदाजाचं कौतुक होतंय ना तो कौतुकास पात्र देखील आहे. ट्रॅप केला मागच्या एका चेंडूवर फलंदाजाला परतावून लावला. आता इक्वेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सांगतंय की चेंडू शिल्लक असतील ते फक्त 8 आणि आता मात्र धावा काढायचे आहेत त्या 15. बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स. पहिल्याच स्लीप मध्ये फलंदाज इथे मात्र ट्रॅप केले गेले आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता हा वेल बॅलन्स्ड जज कॅच हझेल पकडतोय आणि फलंदाज क्रमांक 4 इथे परतलाय. आता 7-15 मगाशी नक्कीच रायगड भूषण नितेश पंडित सरांनी खूप चांगला उल्लेख केला. आमच्या व्यासपीठावर महिला भगिनींचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं एक काल असा होता की जेव्हा महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांचं पालन पोषण एवढंच काम करायचंय, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता मात्र स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या लढाईपासूनचं महिलांचा सहभाग जो दिसून येतो ना, कोणतेही क्षेत्र असो महिलांचं योगदान हे असतं. खेल, व्यापार, संगीत आदी अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करत असतात. जरूर आपण या गोष्टीचा उल्लेख करू. आपल्या भारत देशामधील महाराष्ट्रामधील गौरवशाली महिलांचा आपण विशेष उल्लेख जरूर करू या संपूर्ण स्पर्धे दरम्यान. बॉलर तयार आहे. स्टँड, जज, पिक, डिलिव्हर अँड डिस्पॅच टुवर्ड्स दी मिड विकेट रिजन फॉर यूज 6. आता मात्र 6 धावा काढायच्या ते सिंगल डिजिट मध्ये. इथे देखील पहा काय आकडेमोड झाली आहे. 12-21 आणि आता 6-9 म्हणजे संख्यांची अदला बदल. अगदीच नितेशजी भोईर, आपण पाहतोय मैदानावरती हा सियास्पोर्ट दुतुमचा ट्रम्प कार्ड आहे, हुकुमाचा एक्का आहे आणि अगदी त्याच्या बॅटला जर सूर गवसला तर असे मोठे फटके मैदानावरती पाहायला मिळतील. एक क्रिकेटचा आनंद क्रीडा रसिकांना लुटता येईल, परंतु त्या क्रीडा रसिकांमध्ये आम्हाला एक चेहरा जो मान्यवरांच्या अतिथी कक्षामध्ये अपेक्षित आहे तो दिसतो आहे. सध्या जरा एका प्रभागाचं नेतृत्व सन्माननीय आदरणीय शीतल गिरीश पाटील या जरी करत असतील तरी त्यांच्या कर्तृत्वांना त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम त्यांचे पतिराज करतायत. गिरीश पाटील प्लीज, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर गिरीश पाटील यांना विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान होण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा चलतोय आपण मैदानावरती. एक सुंदर गोड आवाज नवी मुंबई करावे नितेश भोईर. थँक्यू सर. मगाशी तुम्ही उल्लेख केला हुकमाचा एक्का आणि हुकमाचा एक्का कधी काढला जातो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा बादशाह समोर असतो ना त्याला वरचढ आणि अगदी तसाच नेमका वेळेवर. याला म्हणतात टेनिस क्रिकेट विश्वामधली समय सूचकता. ज्या पद्धतीनं त्यानं षटकार लगावना त्याचा षटकारांना प्रेशर जरूर रिलीज झालाय, परंतु समीकरण देखील तितकंच सोपं झालंय. आता मात्र उर्वरित फायनलचे 6 बॉल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आता समोर आलाय फलंदाज रवींद्र घरत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील ते हर्षल गावंड. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, संधी होती. पहा थोडस चेक करून घ्या स्वतःला, क्विक चेक करून घ्या. आणि
हातांना आपल्या घामाचा थोडासा जरूर जाणवत असेल म्हणून हात आपण लावू नका डोळ्याला, ज्यामुळे नक्कीच इथे मात्र कोणती जास्त इजा नाही आहे असंच मात्र आम्हाला कळतंय. जाऊया आपण पुन्हा एकदा थेट मैदानामध्ये जिथे काय घडलंय. एक चेंडू फेकलाय, तो पहिला चेंडू आम्ही सामन्यामध्ये अजूनही कमबॅक करू शकतो हे सांगून देतोय तो अर्थातच अक्का देवी चॅम्पियन्स ही टीम. या बिलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक पाचवा इथे परतलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते चार आणि धावा काढायचे आहेत त्या आता मात्र नऊ. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार. थँक्यू. राजाचं राजपण काल, माझ्या राजाचं राजपण. खूप चांगला उल्लेख केलाय आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं राजांच्या नियोजनाबद्दल देखील बोललं जाईल. नियोजन योग्य आणि श्रेष्ठ असेल ना तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नख्यावर सुद्धा जिंकता येतं हे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी दाखवून दिलंय. आज इथे नियोजन चांगलं झालं असं म्हणता येईल कारण पाचव्या गोलंदाजाचं ई म्हणेन हे षटक राखून ठेवलं होतं गोलंदाज हर्षल याच्याकडे. अक्का देवी चॅम्पियन्सच्या कॅप्टनला मात्र मी म्हणून जरूर थोडंसं कौतुक करेन. दोन चेंडू डॉट फेकले होते त्यानंतर मात्र हा चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळते. तिथे गफलत झाली आहे क्षेत्ररक्षकांमध्ये परंतु दोन धावा सहज मिळतील. आता उर्वरित तीन चेंडू आणि आता मात्र क्लोज मॅच होताना पाहायला मिळतीये ती सात धावांची गरज. मॅच मात्र सहा चेंडू मध्ये नऊ धावा हव्या होत्या. पहिला बॉल डॉट बॉल गेला, दुसऱ्या बॉलवर फलंदाज बाद झाला, तिसरा बॉल दोन धावा, आता उर्वरित अंतिमचे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज आहे. तीन चेंडू सात धावा. यावेळेला फुलटोस चेंडू परंतु इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. थोडीशी घाई झाली फलंदाजाची आणि गॅप मात्र साधता आली नाहीये आणि फलंदाज क्रमांक पाचवा इथे सहावा परतलाय आणि मॅच मध्ये कमबॅक करतोय आणि पकड मजबूत करतोय तो अक्का देवी चॅम्पियन्स अजय इलेव्हन हा संघ. आणि इथे मात्र उर्वरित दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र सात धावांची गरज. दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती. याच दरम्यान मी विनंती करतो या जसकार गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय श्री राकेश तांडेल यांना की आपण मंचकावर यायचं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना पाहायला मिळतील परंतु राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एक गोड व्यक्तिमत्व आहे राकेश तांडेल साहेब. आपण मंचकावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. दोन चेंडू आणि सात धावा. थोडस कठीण आहे, कठीण आहे. आता मात्र अंतिमचा चेंडोने आज या जर का मायक्रोफोन आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर असते ना त्यांनी जरूर अनाऊन्स केलं असतं. शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचा फायनलचा एक बॉल शिल्लक आहे आणि धावा काढायचे आहेत त्या सहा. कठीण आहे, कठीण आहे परंतु कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाहीये उमंग. कठीण या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कठीण प्रयत्न करावे लागतील, तितकेच जिकरीचे प्रयत्न करावे लागतील. जीवाच्या आकांताने शरीराची ताकद लावून टायमिंगच्या जोरावर मन मस्तिष्क आणि मनगटाची ताकद तुम्हाला या एका चेंडूवर मात्र दाखवावी लागेल कारण पर्याय नाहीये. सामना जिंकायचा असेल तर 100% एफर्ट्स ही शेवटची संधी आहे. एक बॉल सहा धावा. प्रेक्षकांनो एकदा जोरदार ठाल्या या क्रिकेटच्या खेळासाठी या दोन्ही संघांसाठी. वन बॉल टू गो, सिक्स टू विन. आणि क्लीन बॉल केलाय, वॉट अ सेलिब्रेशन. आणि इथे विजय संपादित करतोय तो अक्का देवी चॅम्पियन्स.
अजय 74 मोठी जुई, मेनी कॉन्ग्रेचुलेशन्स एंड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक, परंतु तुम्ही खूप चांगली झुंज दिली आणि एक फायटिंग स्पिरिट तुम्ही जगासमोर सादर केलं. शेवटच्या क्षणाला तुम्हाला जरूर पराभवाला सामोरं जावं लागलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आम्ही देऊ शुभेच्छा आणि लगेचच आम्ही डिक्लेअर करू. सुदर्शन पाटील गुणलेखक आमच्यासोबत जोडले गेलेत, ज्यांच्या